नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसनचे तीन पॉईंट तीनमधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद सहा व सामान्य पद तीन आहे तर एस ट्वेंटी सेवन काढा एस सत्तावीस काढा तर आपल्याला हा प्रश्न असा दिला आहे की याचं उत्तर देखील सोडवून दिले आहे फक्त काही चौकट्या रिकाम्या हो ठेवलेल्या आहेत आणि त्या चौकटीमध्ये येणारी योग्य संख्या येणारं योग्य पद आपल्याला भरायचं आहे तर उत्तरामध्ये त्यांनी काय दिलं आहे सर्वात अगोदर ए ची किंमत दिली आहे सहा ची किंमत दिली आहे तीन आणि प्रश्न विचारलेला आहे की एस ट्वेंटी सेवन एस सत्तावीस बरोबर किती तर त्यापुढे अंकगणिती श्रेणीचं सूत्र दिलं आहे एस एनचं सूत्र दिलं आहे आणि त्यामध्ये फक्त एक चौकटी रिकामी दिलेली आहे तर त्या चौकटीमध्ये काय येईल तर एस एनचं सूत्र काय आहे एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण डी कौसपूर्ण म्हणजे या चौकटीमध्ये काय येईल आपलं दोन ए आता पुढे आता पुढच्या स्टेपमध्ये काय केलं आहे त्यांनी एस एन बरोबर आता एनच्या ठिकाणी त्यांनी सत्तावीस लिहिले आहेत कारण की आपण एस सत्तावीसची ची किंमत काढणार आहोत छेद दोन कंसात दोन एच्या ठिकाणी त्यांनी बारा लिहिला आहे बरोबर कारण की दोन गुणिले ए तर एची किंमत आहे सहा म्हणून दोन गुणिले सहा बारा अधिक पुन्हा इथे कंसात एनच्या ठिकाणी त्यांनी सत्तावीस लिहिलं आहे कारण की आपण एस सत्तावीसची ची किंमत काढणार आहोत वजा एक आणि इथे डीच्या ठिकाणी त्यांनी चौकटी दिली आहे त्या तर त्या चौकटीमध्ये काय येईल डीची किंमत जी आहे तीन कंसपूर्ण पुढच्या स्टेपमध्ये सत्तावीस छेद दोन गुणिले एक चौकटी दिली आता या चौकटीमध्ये आपल्याला या पूर्ण कंसाची किंमत भरायची तर बघा पहिल्यांदा हा मधला कौस सोडूयात सत्तावीस वजा एक उत्तराला सव्वीस सव्वीस गुणिले तीन उत्तराला अठ्ठ्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर अधिक बारा उत्तराला नव्वद म्हणून या चौकटीमध्ये लिहायचं आहे नव्वद आता ह्या चौकटीतल्या नव्वदला दोनाने पूर्ण भाग जातो आहे बे एके बे आणि पंचेचाळीस गुणे नव्वद म्हणून पुढे आलं सत्तावीस गुणिले पंचेचाळीस आता सत्तावीस गुणिले पंचेचाळीस हा गुणाकार आपल्याला ह्या पुढील चौकटीमध्ये लिहायचा आहे तर सत्तावीस गुणिले पंचेचाळीस उत्तर आहे ते एक हजार दोनशे पंधरा तर ते आपण ह्या चौकटीमध्ये लिहायचं तर अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता ह्या सर्व संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन त्यावर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू